मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुन्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. अलिबाग इथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याअंती डोलवी धरमतर इथल्या JSW इस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर ही घटना घडली आहे. दुपारी 2 वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरमध्ये बसण्याकरता मुख्यमंत्री चढत होते आणि तेव्हाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास सुरुवात केली. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतलं, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगडच्या दौऱ्यावरती आले होते. अलिबाग येथील एका नाट्यगृहाच्या उद्घाटनानंतर मुंबईत परतण्यासाठी ते हेलिपॅडवरती आले आणि एक अनर्थ होता होता टळला. हेलिकॉप्टर अपघात होता होता वाचला. आपण पाहू शकताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेलिकॉप्टरची हेलिपॅड या JSW डोलवी या ठिकाणी याच कंपनीच्या आवारामध्ये हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं. सकाळी कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे मुंबईत परतण्यासाठी याच कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये बनवण्यात आलेल्या हेलिपॅडवरती पोहोचले. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टर चालू केला गेला होता, पंखा सुरू होता, दरवाजा उघडण्यापूर्वीच जमिनीपासून सुमारे 2 ते 3 फूट इतक्या अंतरापर्यंत हेलिकॉप्टर उडालं आणि थोडासा टर्न झाला. हा टर्न झालेला हेलिकॉप्टरचा धक्का कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बसला असता प्रसंगावधान राखून मुख्यमंत्री महोदय हेलिकॉप्टरपासून 20 ते 25 फुटापर्यंत दूर गेले आणि म्हणूनच पुढचा प्रसंग टळला. हेलिकॉप्टरला कुठलाही अपघात झाला नाही. थोड्या वेळानंतर मात्र राज्याचे मुख्यमंत्री याच हेलिकॉप्टरमधून पुन्हा मुंबईसाठी रवाना झाले. भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र, रायगड. यापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत लातूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा अपघात झाला होता आणि आता अलिबागमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली. आपण दोन्ही अपघातातून मुख्यमंत्री बचावले असले तरी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा ही हवेतच आहे की काय, हा प्रश्न या दोन्ही घटनांमुळे उपस्थित होतो आहे.